सो आपण निघालेलो आता गणपती आणायला आणि तिथे खरं तर दोघेच जण अलाव केलेत. सो बघू जमाला जमलं तर तिथे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करते. होप सो त्यांनी अलाव केलं पाहिजे. स्वागत आहे. तर तुम्ही माझ्या आधीची व्हिडिओ बघितली, जो व्लॉग होता गणपती आगमनाची तयारी, तर आपली तयारी सगळी झालेली आहे आणि आपले गणपती आपल्या घरी आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत. आता त्यांच्या तयारीचं खाण्याच्या पिण्याचं आणि पूजेचं बघायचं आहे. ह्यावेळेस मुहूर्त ॲक्च्युली थोडा लेट आहे, त्याच्यामुळे घरी सगळं आरामात चालू आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, हार फुलं गंध सगळं जागच्या जागी ठेवलेलं आहे. माझी तयारी झालेली नाही आहे अजून, मी फक्त आंघोळ केली आणि मी ब्लॉग सुरू केला आहे. अजून तयारी टचअप वगैरे बाकी आहे, पण मला असं वाटतं की मला गरज नाही. आय एम लुक सो परफेक्ट. जोक्स अपार्ट, तर मी आले पटकन तयारी करून. तुम्ही कुठेही जाऊ नका, इथेच थांबा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून पटकन या. गणपती बाप्पा मोरया. उकडीचे मोदक करणार आहेत, जे गणपतीला खूप आवडतात आणि आपल्या सगळ्यांनाच ते आवडतात. पण बेसिकली आमच्याकडे मोस्ट ऑफ गव्हाच्या पिठाचे जे तेलात तळलेले असतात ते मोदक आम्ही करतो. पण आज मी ठरवलं की पहिल्यांदा काहीतरी आपण नवीन करावं आणि ते मी करते उकडीचे मोदक. तर ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर बघा तुम्ही पुढे की ते कसे होत आहेत. चांगले झाले तर मी नक्की टाकेन व्हिडिओ मध्ये, नाही चांगले झाले तर मी नाही टाकणार. पण होप सो तुम्ही प्रे करा की चांगलेच होऊ दे. सो गाईज, मोदक थोडेफार मला जमत आहेत आणि हे जे मी करते हे मला पप्पांनी स्पेशल टिप्स, तुम्ही म्हणा आपल्या व्हिडिओ मधून तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देते, पण हे मला पप्पांनी ही आयडिया सांगितली की आपण आपल्याला हे असे प्रॉपर जसे आपण बघतो पिक्चर मध्ये किंवा व्हिडिओज मध्ये तसे प्रॉपर जर मोदक जर असे येत नसेल तर आपण ही आयडिया तुम्ही करू शकता घरी. मोदक असं केल्यावर thank you.
सो मोदक झालेत, त्याला स्टीम दिली आहे आणि आता उघडणार आहे आम्ही झाकण. मला खूप भीती वाटते, मी फर्स्ट टाइम केलेत आणि व्हिडिओ पण मी शूट करते. बघू, लेट्स सी. गणपती बाप्पा मोरया. मिळालं आपल्याला ब्लॉगिंग करायला. मध्ये मधल्या टाइम मध्ये रिलेटिव्ह आलेले, आजूबाजूचे आलेले, पाया पडले त्याच्यामुळे माझं ब्लॉगिंग थांबलेलं. पण ठीक आहे, खूप मजा आली आज ब्लॉगिंग करताना. आणि मला सगळ्यात महत्वाचं, जेवढे ब्लॉगर्स आहेत ना त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ. ब्लॉगिंग खरंच सोपं नाही आहे, म्हणजे आपण एखादं काम करतोय आणि ॲट द सेम टाइम आपल्याला ते शूट करायचं, इट्स टू डिफिकल्ट. पण मी कसं केलं ब्लॉगिंग, मला तुम्हाला आवडतात की नाही हे तुम्ही खाली कॉमेंट करून कळवा. आणि दुसरी महत्वाची मला सांगायचं आहे की आपली जी रेनोवेटची व्हिडिओ आहे जी मी संडेला टाकणार होती, ती मी ऍक्च्युली थोडी पोस्टपॉन केली आणि मी ती ट्यूजडेला आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू. त्याचं कारण असं आहे की आज जे मी शूट केले हा ब्लॉग, तो मला महत्वाचं वाटते की तो आपल्या चॅनलवर लवकर आला पाहिजे, म्हणजे जो रविवारी. सो तो मी आता अपलोड करणार, म्हणजे हा व्हिडिओ मी पहिला अपलोड करणार आहे आणि जो मी संडेला अपलोड करणार आहे तो मी ट्यूजडेला अपलोड करणार आहे. तर तुम्हाला मी कन्फ्यूज होऊ नका, तुम्हाला फक्त माझा व्हिडिओ आले की तुम्हाला ती क्लिक करायची आणि ती पूर्ण बघायची आणि लाईक आणि शेअर करायचं आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी काय बोलायचं राहिलंय का? हा, मोदक खूप मस्त झालेले. मी जे मला इंस्टाग्राम फॉलो करतायत तर त्यांनी, मी मोदकचा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे आणि गणपतीचेही फोटो मी अपलोड केले आणि मी असे फोटो अपलोड करत राहते. तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ईमेल आयडी, इंस्टाग्राम लिंक सगळं मेन्शन केलेलं आहे. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मंगळवारी. तोपर्यंत हसत राहा आणि पाहत राहा नतनी गर्ल.